गोकुळ शिरगाव MRDC येथील महावितरण कार्यालयाच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 2023 पार पडल्या. यामध्ये कोल्हापूर परिमंडळाच्या अंतर्गत कागल उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणारे गोकुळ शिरगाव शाखा कार्यालयातील कर्मचारी प्रमोद ढेरे यांच्या कबड्डी संघाचा द्वितीय क्रमांकाला व भूमिका आहिर यांचा 200 मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांकाला याबद्दल शाखा कार्यालयाच्या वतीनं सत्काराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी प्रमोद ढेरे यांचा सत्कार कागल उपविभागीय उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप यांच्या हस्ते करण्यात आला, तर भूमिका भुयर यांचा सत्कार कसबा सांगाव शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता तानाजी कोरवी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळ शिरगाव ग्रामीण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता राजेंद्र कांबळे, गोकुळ शिरगाव MRDCचे सहाय्यक अभियंता सुहास शिंदे हे लाभले. कर्मचारी दिगंबर सुतार, शैलेश कांबळे, जमीर देसाई, अरुण चौगुले, ऑपरेटर सतीश पुजारी, शिवाजी पाटील, सतीश यादव, मेघा मानकर, आनंद चोपडे, श्रेणिक पाटील यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर पांचाळ यांनी परिश्रम घेतलेत.